कल्याण के विधायक विश्वनाथ भोईर ने आदित्य ठाकरे के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर दिए बयान का जवाब दिया है कि आदित्य ठाकरे का बचकानापन राजपुत्रा की बचकाना हरकत है, उसे बीच बीच में पुड़िया छोड़ने की आदत पड़ गई है। मैं कशासाठी रडले होते, म्हणजे काय रडले होते वगैरे काय बोलला असेल ना तो नाही। आता ह्या गोष्टीला तर आता सत्तांतर होऊन तर नऊ दहा महिने होत आले, आता ते एक एक पुड्या सोडत असतात, आता त्याला काय करणार आपण? त्यांचा कुठेतरी बचाव करण्याचा प्रयत्न ते करत असतात। आता ते सत्तांतर का झालं, कशामुळे बाहेर पडलं, याची कारणं तुम्हाला वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहेत, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आहेत, आम्हीसुद्धा दिलेले आहेत की जे आम्हाला सत्ता आल्यानंतर जे हवं होतं, जे आमदाराला खरा न्याय पाहिजे की बाबा त्याच्या विकासकामांना त्याच्या मतदारक्षेत्रामध्ये विकासकामं होत नाही, तिकडे दुर्लक्ष होत होतं, आमदारांच्या मीटिंग्स होत नव्हते, असे अनेक प्रकार होते, त्या सर्वाला कंटाळून आणि हिंदुत्वाचा विषय जो सर्वात महत्त्वाचा होता की बाबा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे हे कुठेतरी दबून जात होतं, कुठेतरी आपल्याला अंधारात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आगेकूच करत आहे हे कुठेतरी जाणवत होतं, म्हणून हा प्रकार केलेला आहे। आता एकनाथ शिंदे रडले हे आदित्यजवळ जाऊन रडले असेल तर ते आदित्यलाच माहिती आहे, पण मला वाटतं एवढा कणखर नेता असा आदित्यजवळ जाऊन रडेल ही हास्यास्पद गोष्ट वाटते। म्हणजे असं काहीतरी ते काय बालिशपणाचे स्टेटमेंट देत असतात। आता राजपुत्र आहेत, खरा राजा बघा जो प्रजेसाठी खरं काम करतो तो खरा राजा, जो प्रजेला मानतो, जो प्रजेचं भवितव्य मानतो, जो प्रजेचं विकास करण्याचा प्रयत्न करतो तो खरा राजा। आता कोणाचं नाव घ्यायचा प्रयत्न तुम्ही अर्थ लावा, सध्या पब्लिकचं सर्वात जास्त काम कोण करतं? जो दिवस नाही बघत, रात्र नाही बघत, सतत पब्लिकच्या घोळक्यामध्ये असतो, जो महत्त्वाचे निर्णय घेतो दररोजचे, म्हणजे आतापर्यंत कुठल्या शासनाने जेवढे निर्णय घेतले नसेल तेवढे ह्या नऊ महिन्यामध्ये निर्णय झालेले आहेत। मग राजा कोण हे आता तुम्हीच सांगा, तुम्ही तर खरे राजेच तुम्ही आहेत, आमचे पत्रकार लोक आहेत, त्यामुळे तुम्हीच ठरवा खरा राजा कोण आहे तो। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।